प्रश्न दुसरा खालील संख्या अक्षरात लिहा पा पहिली संख्या आहे तीनशे पंचवीस मग ती अक्षरात लिहिताना कसं करायचं पा सर्वात पहिल्यांदा जे मोठं स्थान आहे त्याचा विचार करायचा आता इथे एकक दशक शतक शतक स्थान हे सर्वात मोठं आहे म्हणून शतक स्थानची संख्या अक्षरात प्रथम लिहायची तीन शतक तीन शतक तीनशे म्हणून आपण इथे लिहिले तीनशे त्यानंतर दशक आणि एकक या दोनही स्थानच्या संख्यांचा विचार एकत्रित करायचा आहे त्याचं वाचन आणि लेखन हे एकत्रितच करायचं आहे म्हणून इथे दोनावर पाच पंचवीस ती संख्या आपण लिहिली इथे पंचवीस मग संख्या काय होईल तीनशे पंचवीस शतक स्थान वेगळं एकक दशक एकत्रित तीनशे पंचवीस पुढची संख्या आहे पहा पाचशे एकोणपन्नास पाच शतक पाच शतक आहे म्हणून इथे लिहिले आपण पाचशे पुढे एक दशक आणि एकक मिळून संख्या झाली चार नऊ एकोणपन्नास म्हणून पुढे लिहिले आपण एकोणपन्नास तिसरी संख्या आहे सहाशे सदुसष्ट शतकस्थानी आहेत सहा सहा शतक सहाशे सहावर सात सदुसष्ट म्हणून पुढे लिहिले आपण सदुसष्ट त्यानंतर चौथी संख्या आहे सातशे ब्याऐंशी सात शतक सात शतक सातशे एकक आणि दशक म्हणून संख्या कोणती तयार झाली आठावर दोन ब्याऐंशी पुढे लिहिले ब्याऐंशी पाचवी संख्या आहे आठशे नव्वद आठ शतक आठशे नवावर शून्य नव्वद म्हणून पुढे लिहिले आपण नव्वद त्यानंतर चारशे एक चार शतक आहेत म्हणून चारशे लिहिले दशक आणि एकक मिळून कोणती संख्या आहे फक्त एकक स्थानी एक आहे दशक स्थानी काहीच नाहीये तरी म्हणून मग इथे फक्त आपण लिहिले पुढे एक इथे नऊ शतक आहे नऊ शतक नऊशे दशक आणि एकक ठिकाणी काहीच नाहीये म्हणून पुढे काही येणार नाही पुढची संख्या आहे पाचशे पंचावन्न पाच शतक पाचशे आणि पाचवर पाच पंचावन्न हे पुढे लिहायचे एकशे अठरा शतक स्थानी आहेत एक एकशे अठरा एकावर आठ आथ अठरा आथ हे अक्षरात लिहायचे दोनशे त्र्याहत्तर शतक स्थाने आहे दोन दोन शतक दोनशे सातावरती त्र्याहत्तर म्हणून हे त्र्याहत्तर तर बाळांनो या पद्धतीनं अजून तुम्ही मनाने दहा संख्या घ्यायच्या आहेत आणि संख्या अक्षरामध्ये लिहायच्या आहेत आहे सर्वांना ओके पुढच्या भागात आपण तिसरा प्रश्न बघूयात ठीक आहे संख्या ज्ञान मधील प्रश्न तिसरा आहे खालील संख्या अंकात लिहा पहिली संख्या आहे एकशे दोन शतकस्थानी एक आहे म्हणून आपण इथे एकशे म्हणजे एक लिहिले पुढे दोन दोन हे एकक आहेत म्हणून ते आपण एकक स्थानी लिहिले आणि दशक स्थानी काहीच नाही म्हणून आपण तिथे शून्य लिहिला एक, एक, एक लक्षात ठेवायचं आता शे शे म्हणजे आपली ही तीन अंकी संख्या आहे म्हणून संख्या लिहिताना ज्यावेळी एकक स्थानी एकच अंक असतो त्यावेळी दशक स्थानी शून्य द्यायचं आहे तीनशे वीस आता तीनशे म्हणजे इथे येणार तीन आता वीस दोनावर शून्य वीस ही झाली तीन अंकी संख्या झाली की नाही मग ही तीनशे वीस पाचशे सदुसष्ट पाचशे म्हणजे पाच शतक पाच सदुसष्ट सहावर सात सदुसष्ट चारशे पंचेचाळीस चार शतक चारशे म्हणून अगोदर लिहिले चार पंचेचाळीस या दोन्ही एकत्र चारावर पाच पंचेचाळीस नऊशे नव्याण्णव नऊशे म्हणून इथे आले नऊ नव्याण्णव नवावर नऊ नव्याण्णव सातशे छप्पन्न सातशे म्हणून इथे आले सात छप्पन्न पाचावर सहा छप्पन सहाशे आता इथे लिहिले आपण सहा आता इथे दशक आणि एकक हे स्थान नाही आहे म्हणून आपण इथे दशकाचा एक शून्य आणि एककाचा एक, एक शून्य दिला दोनशे शहाऐंशी दोनशे म्हणून इथे आले दोन शहाऐंशी आठावर सहा शहाऐंशी आठशे पाच आठशे आठ शतक आठ 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 आठशे आता पाच हे पुन्हा एकक आहेत म्हणून दशकस्थानी शून्य पाच पुढे सहाशे चाळीस सहाशे चे सहा चाळीस चारावर शून्य चाळीस समजलं सगळ्यांना कसं लिहायचं आहे या पद्धतीनं तुम्ही संख्या जी आहे त्या अंकामध्ये लिहायच्या आहेत पुढच्या भागात आपण प्रश्न चौथा आणि प्रश्न पाचवा बघूयात